राज्यामधल्या मोठ्या धरणांमध्ये 2018 नंतर पहिल्यांदाच 100% पाणीसाठा, जलसंपदा विभागाची राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माहिती. पश्चिम वाहिनी वैतरणा आणि उल्हास खोऱ्यातील समुद्रात वाहून जाणारा पाणी गोदावरी खोऱ्यात आणणार. 55 TMC पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी. मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा ते पोलादपूर कशेडी घाटापर्यंतच्या महत्वाच्या ठिकाणी 29 CCTV कॅमेरे, मोठा पोलीस बंदोबस्त, 10 टोईंग क्रेन आणि 10 रुग्णवाहिकाही तैनात. मुंबई गोवा महामार्गाला आणखी 2 वर्षांचा विलंब, चुकीच्या कंत्राटदारांमुळे काम रखडल्याची मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती. पुण्यामध्ये तिसऱ्या आघाडीची महत्वाची बैठक, संभाजीराजे छत्रपती राजरत्न आंबेडकरांसह इतर घटक पक्ष बैठकीत सहभागी, मनोज जरांगे आणि राजू शेट्टींसोबत आघाडीबाबत चर्चा सुरू, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती. राज्यामध्ये पहिल्यांदाच शिवसेनेकडून महाराष्ट्र सैनिक आघाडीची स्थापना, मनोज डांगे, दत्तात्रय पवार, कॅप्टन परशुराम शिंदेंसह काही निवृत्त सैनिक, माजी लष्करी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री दीपक केसरकर उपस्थित. कोल्हापूरच्या दसरा चौकात शिक्षक दिनी विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचा रास्ता रोको, अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या सरकारने मान्य न केल्यानं शिक्षकांचा रास्ता रोको. नवी दिल्लीत तासाभराच्या पावसातच भारत मंडपमला गळती, आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवादरम्यान भारत मंडपममध्ये साचलं पाणी, आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाला देशविदेशातले पाहुणे निमंत्रित. बॉलिवूड कलाकारांमध्ये शाहरुख खाने सर्वाधिक 92 कोटी रुपयांचा भरला टॅक्स, त्यानंतर तमिळ अभिनेता विजय 80 कोटी, सलमान खान 75 कोटी आणि अमिताभ बच्चन यांनी भरला 71 कोटींचा कर. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.